गुन्ह्यांमधील जप्त करण्यात आलेल्या वाहनांची गुन्ह्यांचा निकाल लागेपर्यंत पोलीस स्टेशनच्या आवारात पडू न देता फिर्यादींना परत करण्यात येणार आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयातील वाहन चोरीच्या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेली वाहने गुन्ह्यांचा निकाल लागेपर्यंत पोलीस स्टेशन येथे पडून न राहता फिर्यादींना त्वरित मिळावीत या पुणे शहर पोलीस आयुक्त श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या संकल्पनेतून त्यांच्या हस्ते वाहन चोरीचे गुन्ह्यातील जप्त वाहने नमूद गुन्ह्यातील फिर्यादींना परत देण्याचा कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमांतर्गत सन 2016 मध्ये पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली एकूण 1470 वाहनांपैकी एकूण 1278 वाहने फिर्यादींना परत करण्यात आलेली आहेत. तसेच सन 2017 जून अखेर वाहन चोरीच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या एकूण 731 वाहनांपैकी 555 जप्त वाहने फिर्यादींना परत करण्यात आली. सन 2016 मध्ये जप्त केलेल्या वाहनांपैकी 87% वाहने तसेच सन 2017 जून अखेर जप्त केलेल्या वाहनांपैकी 76% वाहने फिर्यादींना परत करण्यात आलेली आहेत. उर्वरित जप्त वाहने नमूद गुन्ह्यातील फिर्यादींना परत करण्याची कार्यवाही चालू राहील. 2016 मध्ये जवळपास 1470 वाहनं पोलीस विभागाने जप्त केली होती. त्याचबरोबर 2017 मध्ये 731 वाहनं पोलिसांनी जप्त केली होती. 2016 मध्ये 1470 पैकी 1278 वाहने पोलीस विभागाने वापस केली आहे. जवळपास 87% वाहनं पोलीस विभागाने संबंधित फिर्यादी आणि संबंधितांना वापस केलेली आहे. 2017 731 पैकी 555 वाहनं जवळपास पोलीस विभागाने संबंधित फिर्यादी आहेत जी ज्यांची गाडी आहे त्यांना परत केलेली आहे. याचं प्रमाण जवळपास 76% आहे. पोलीस विभागाचं यासाठी अँटी व्हेकल थेफ्ट हे पथक आहे. त्या संदर्भात ते सतत कार्यरत असतं. या मागच्या 5 दिवसांमध्ये जवळपास 50 वाहनं पोलीस विभागाने जप्त केलेली आहे. या संदर्भात संबंधित आरोपीचा ट्रॅक आणि त्यांचा रेकॉर्ड तपासण्याची कारवाई सुरू आहे. भरपूर वेळा ते कमी किमतीमध्ये विकतात असं निष्पन्न झालेलं आहे. पुढील तपास सुरू आहे.